नमस्कार, वेलकम बैक माय न्यू ब्लॉग। आय होप तुम्ही सर्व ठीक असाल, मस्त असाल आणि स्वस्थ असाल। तर मित्रांनो, आज आहे आमच्या विश्वेश दादाचं लग्न। तर आम्ही लग्नासाठी आलोय, तुम्ही बघू शकता आम्ही रेडी आहोत। सो हा माझा लुक आहे, ही स्वरा आहे, ही पण रेडी आहे, हा अथर्व आहे आणि ही आहे सानवी। सर्व रेडी आहेत आणि आम्ही आता लग्नासाठी जातोय। नवरी ऍक्च्युअली जास्त लांब नाहीये, 10 मिनिटाच्या डिस्टन्स वरती नवरीचं घर आहे, तर आम्ही तिथे लग्नासाठी जातोय। तर चला, आपण मी तुम्हाला थोडा वेळ दाखवते की आमचे आग्रा स्टाईल मध्ये नवऱ्याला कशा प्रकारे आम्ही काढतो, कशा प्रकारे आमची पद्धत असते, हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओ मध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू करा। हे काय झाले, वाव, फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची, डायरेक्ट मांडवा अशी नवऱ्या मुलाचे लावावे लागते का? सो इकडे चालू आहे आणि इकडे मेकअप चालू आहे आमच्या विष्णू दादाचं आणि तिकडे मुंडवण्याची तयारी चालू आहे, ते पण दाखवते नवरीसाठी काढून दे। आहेत मुंडवल्या, मंडप मिळू शादी में। सो आता मेकअप होतोय, आमची पिंका ताई मेकअप करतीये। ही आहे आमच्या नवरदेवाची गाडी रेडी। इकडे सगळे रेडी होत आहे, माय रेडी आहे, खूप सुंदर दिसते। वा राजूताई, खूप सुंदर दिसत आहे। इकडे बघा, वराचे पप्पा पण रेडी आहे सकाळपासून। अरे वा, चला चला, रेडी वा, रेडी वा, हो हो हो। धरून Thank you.
बसलेला आहे आणि बाकी सगळे जे नवरा मुलासोबत जे आहेत वर मंडळी ते आता जोतो आपल्या गाडीने आणि नवरा मंडळी गाडीची सोय केली आहे त्या गाडीने आता निघत आहोत नवरीकडे. मंडपात आम्ही पोहोचलेलो तुम्ही पाहू शकता वर आता इथे मागे आहे आणि पब्लिक पण सगळी जमली आहे बघा. आता थोड्याच वेळात आपण लगेच मंडपात जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवले. लग्नाच्या आधी नवरी मुलीची ओटी भरली जाते तर हीच इथे तयारी चालू आहे. येऊन शोभा वाढवावी मंडपाची माथ्यावर पडू दे आक्षेदार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची. ओटी भरून झाली आहे आता नवऱ्याला आम्ही मंडपात घेण्यासाठी जात आहोत. थोड्या वेळात शुभमंगळ सावधान होणार आहे ते बघूच तर मंडळी खूप आलेली आहेत. इथे नवरीच्या करवला रुखवत घेऊन आले आहेत. नवरीचे करवले नवऱ्याचे चप्पल लपवण्यासाठी आले आहेत बघा. घेऊन चालले एक चप्पल घेऊन गेले हे. सर्वात नम्र विनंती आहे की लग्न लागल्यानंतर वधूवरात कोणी उचलण्याचा नाही. नवऱ्याला कोणी उचलू नका. मोरेश्वरम सीतितम बल्लालो मुरुगम विनायक रमणम चिंता Thank you.
हे बघून तुम्हा सर्वांना समजलं असेलच हे काय आहे। तर हा आहे रुकवत। मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।